अजित पवार नाराज म्हणूनच कॅबिनेटला गेले नाही। मी इथं बसलोय, मुख्यमंत्री इथं, उपमुख्यमंत्री तिथं, भुजबळ साहेब इथं, आम्ही दोघं गप्पा मारतोय आणि दुसऱ्या दिवशी बातमी अजित पवार आणि भुजबळ साहेबांच्यात खडा जंगी ठिकाणी केला जाऊ शकतो। मागे तसा प्रकारचा विचार झाला होता, दुर्दैवाने एकदा तो हायकोर्टात टिकला नाही, त्याच्यानंतर एकदा सुप्रीम कोर्टात टिकला नाही। वेगवेगळे समाज आपापल्या वर्गाच्या करता आरक्षण मागतात, संविधानाने तो अधिकार त्यांना दिलेला आहे, कायद्यानी घटनेनी प्रत्येकाला आपली मागणी मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, परंतु ती मागणी ती कायद्याच्या नियमाच्या चौकटीत बसवण्याचं काम हे राज्यकर्त्यांना करावं लागतं। उगीच उठलो आणि हा दिलं सगळ्यांना आरक्षण असं म्हणून चालत नाही, ती वेळ मारून दिल्यासारखं होतं। त्याच्यामुळं ह्याही बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी अतिशय विश्वास त्या बाबतीमध्ये ठेवावा अशा प्रकारची विनंती आज मी नितीनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना करू इच्छितो। आणि काही काही नवीन एक बातम्या सुटल्यात, अलीकडच्या काळात आता मधी 2-3 दिवस मी आजारी होतो, बातम्या चालवल्या अजित पवार नाराज म्हणूनच कॅबिनेटला गेले नाही। अरे बाबा, तब्येत बेकार आहे, वाईट आजारी आहे आणि कुठं कॅबिनेटला जाता। मधी एकदा एक बातमी दिली, ओबीसीच्या संदर्भातली एक मीटिंग होती, मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भुजबळ साहेब, मी इथं बसलोय, मुख्यमंत्री इथं, उपमुख्यमंत्री तिथं, भुजबळ साहेब इथं, आम्ही दोघं गप्पा मारतोय आणि दुसऱ्या दिवशी बातमी अजित पवार आणि भुजबळ साहेबांच्यात खडा जंगी। अरे कशाची खडा जंगी, आम्ही दोघं आम्ही ते मला फोन करतात, मी त्यांना फोन करतोय, अरे कधी रे आपली खडा जंगी झाली, म्हणजे काही चाललंय काय होतं? तुम्ही राहता कळवणला, सुरगण्याला, निफाडला, सिन्नरला, आणि कधी कधी बातम्या वाचून लोकांना त्या खऱ्या वाटतात। हे आत्ता पण मी काही हे जे काही बातमी सोडलेली होती की अजित पवार नाराज पालकमंत्र्यांच्या करता वगैरे, असं अजिबात नाही। शेवटी हे 3 पक्षांनी चालवलेलं सरकार आहे, शेवटी घरचं कारभारी पण करत असताना पण कारभाराला अडचणी येत असतात। इथं तर वेगवेगळ्या विचारधारा आहे, राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही पुढं चाललेलो आहे। नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला 3रा देशाचं पंतप्रधान करायचं आहे, त्याकरता आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहे। आणि हे सगळे एकत्र येत असताना माझ्या आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की या ज्या काही बातम्याचं पेव फुटलंय, आत्ता पण अमुक ठिकाणी तुम्ही इथं काय करता, अरे आम्ही इथं आमची कामं करतो ना, आम्ही इथं काय करतोय, हे जे काही सतत चाललेलं आहे ह्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका। जर काही सांगायचं असेल तर स्पष्टपणे सांगेन, मागं पुढं काही ठेवणार नाही, परंतु ही दिशाभूल करायचं काम हे कृपा करून कुणी करू नये, खोट्या बातम्या पसरू नये आणि कुणी मुद्दाम काही आजारी वगैरे पडत नाही। शेवटी आरोग्य चांगलं ठेवणं प्रत्येकाचं काम आहे, ही पण बाब तितकीच महत्त्वाची आपण सगळ्यांनी लक्षात घ्या।